नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल लक्ष्मीज किचनमध्ये आज मी तुमच्याबरोबर शेअर करणाऱ्या गावाकडची झणझणी थडदी मिठातली मिरची ही मिरची खायला तिखट असते किंवा नसतेही काही लोकांना तिखट आवडत असेल तर ती तिखट मिरची वापरतात आणि काही लोकांना जर कमी प्रमाणात तिखट आवडत असेल तर ती गावाकडे जी ढोबळी मिरची बोलतात किंवा कमी तिखटाची मिरची असते ती घेतात तर मी या ठिकाणी कमी तिखटाची मिरची घेतलेली आहे तुम्ही बक्ष बघू बखुश शकता हे लांब जी मिरची असते ती तिखट असते आणि दुसरी मिरची असते ती लवंगी मिरची असते बारीक असते ती खूप तिखट असते चला तर सुरुवात करूया मिरचीला मी या ठिकाणी बारीक बारीक असं कट करून घेणार आहे तुम्हाला जे जे साईज आवडत असेल हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता तुम्ही मिरची कट कर करताना पाहिजे तर किचनमध्ये वापरायच्या सुद्धा कट करू शकता कारण मिरची काही लोकांना हाताला खूप तड हाताला खूप आग होते मिरची कट केल्यानंतर मी या ठिकाणी सुरीनेच मिरची कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे बारीक असं कट करून घेतलं आहे मिरचीला तर आता आपल्या पुढच्या प्रोसेसकडे वळूया या ठिकाणी पॅन मी तापत ठेवलेलं आहे यामध्ये तेल घालूया तेल हे थोडंसं जास्तच घालायचं आहे कारण मिरची टिकवायची असेल तुम्हाला आठवडा किंवा पंधरा दिवस टिकवायचं असेल तर यामध्ये तेल जास्त पाहिजे तरच मिरची टिकते तिला बुरशी लागत नाही यामध्ये एक चम्मच मोरी घालूया मोरी तडतडल्यानंतर आपण अर्धा चम्मच हिंग घालूया आणि मी या ठिकाणी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्याची साली न काढताच ठेचून घेतलेली आहेत चांगलं साहित्य तडतडल्यानंतर आपण या हातमध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकून चांगली आपलं फोडणी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची खमंग या ठिकाणी अर्धा चम्मच हळद टाकलेला आहे आणि तेलामध्येच आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे सोबतच एक चमचा मी येथे बडीशोप घेतलेली आहे बडीशेपमुळे खूप मस्त टेस्ट येतो आणि याचे जे दाणे असतात ते दाता आल्यावर खूप मस्त लागतात अर्धा मिनटं चांगलं परतून झाल्यानंतर खमंग फोडणी होईल तर त्याच्यानंतर आपण इथे कट केलेली मिरची घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅस फ्लेम स्लो ठेवायचं आहे जेणेकरून मिरचीची खाऊ सुटणार नाही आणि आपण आता घालून घेणार आहोत मीठ थोडंसं एक्स्ट्राच घालायचं आहे कारण हे मीठ हे तिखटपणाला मारतं आणि मंद याच्यावर आपण असे दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत साधारण ते दोन ते तीन मिनटं लागतील आपल्याला असं स्लो गॅसवर भाजायला गॅस आपण स्लो यासाठी खावतो एकतर खव होणार नाही आणि जी हळद असते ती लगेचच बुडायला लागते ती लागणार नाही या ठिकाणी मी अर्धा लिंबाचा रस घेते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रसाचं प्रमाण जास्त घेऊ शकता जर आंबट चव जास्त पाहिजे असेल तर पण आंबट चव जास्त ठेवली तर मिंची मिरचीचा जो झणझणीतपणा जन आहे तो थोडासा कमी होतो दोन ते तीन मिनटं मंदाच्यावर परतून घेऊया गावाकडे ही मिरची अशी बनवली जाते जी जेणेकरून जर काही भाजी नसेल तर झटपट ही मिरची बनवून चपाती भाकरी बरोबर जाते किंवा जेवणामध्ये तोंडी लावायला पण घेतली जाते ज्या लोकांना जास्त तिखट आवडतं किंवा मिरची खायला आवडते ही आपन, किती लोक अशी जास्त करून ही मिरची घरात बनवून ठेवतात जेणेकरून कधीही झटपट आपण तिचा वापर करू शकतो आता या ठिकाणी पाच मिनटं आपण झाकून घेऊन मिरचीला शिजवून घ्यायची आहे आपल्याला जास्त शिजवायची नाही फक्त पाच मिनटं वाप काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता झाकून ठेवल्यामुळे हळदीचा किती मस्त कलर आलेला आहे मिरचीला तर या ठिकाणी आपली झणझणीत अशी चवदार मिरची रेडी झालेली आहे खूप मस्त सुगंध सुटलेला आहे हळद मिरची लसूण आणि आपलं हे हिंगाचं खूप मस्त सुगंध सुटलेलं आहे गॅस फ्लेम बंद करूयात आणि मिरचीला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे तुम्ही ही मिरची झटपट बनवू शकता तुम्हाला जर कधी भाजी असेल तर किंवा आवडत नसेल किंवा तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारची झटपट आणि झंझरीत चवदार आंबट मिरची तुम्ही बनवू शकता या मिरचीला तुम्ही आठवडाभार किंवा पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवून ठेवू शकता म्हणजे ती खराब होणार नाही जर तुम्हाला ही माझी झटपट मिरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग